सर्व मुलांचं या ठिकाणी स्वागत आहे। तर आज आपण ऑर्गॅनिक जो पेपर आहे त्यामधला आपण अमाइन्स हा टॉपिक आपण स्टार्ट करूया। तर हा जो अमाइन्स आहे तो तुम्हाला बोर्डासाठी 3 ते 4 मार्काला हा टॉपिक आहे। ओके, म्हणजे कंपल्सरी 3 मार्काला आहे आणि ऑप्शन सहित किती मार्काला आहे, 4 मार्काला हा टॉपिक आहे। ओके, तर बघूया आपण अमाइन्स हा टॉपिक बघूया। आता हे जे अमाइन्स आहे हां आपण त्या अगोदर बघूया, नायट्रोजन कंटेनिंग ऑर्गेनिक कंपाऊंड, असे काही ऑर्गेनिक कंपाऊंड आहेत की त्यामध्ये नायट्रोजन असतं। तर कोणकोणते असे ऑर्गेनिक कंपाऊंड आहेत, त्यामध्ये पहिलं आहे नायट्रोअल्केन्स, नायट्रोअल्केन, दुसरा आहे अमाइड्स, बरोबर आहे का। तर हा नायट्रोअल्केन कोणता आहे, RNO2 हा नायट्रोअल्केन आहे। अमाइड्स कुठला, सॉरी इट इज अ अमाइड, हा अमाइड आहे। अल्काइल नायट्राइल कोण असतं, RCN, तर हा कोण आहे, अल्काइल सायनाइड म्हणतो किंवा अल्काइल नायट्राइल्स। ओके, तर बघा हे सगळे ऑर्गेनिक कंपाऊंड आहेत, दे आर ऑर्गेनिक कंपाऊंड्स दॅट कंटेन्स नायट्रोजन्स, दे आर द फर्स्ट इज नायट्रोअल्केन, सेकंड वन इज अमाइड, थर्ड वन इज अल्काइल नायट्राइड्स। हा पॉईंट ऑफ पहिला पॉईंट यामध्ये लक्षात ठेवा। दुसरा पॉईंट आहे अमाइन्स आर बेसिक कॅरेक्टर्स। आता हा जो अमाइन आहे तो कसा आहे, बेसिक कॅरेक्टर आहे। का बेसिक कॅरेक्टर आहे बघा, आता हा जो अमाइन्स जर बघितला आपण, काय फॉर्म्युला आहे NH2, तर हा जो नायट्रोजन आहे त्याच्यावर काय असतं, लोन पेअर असतं। म्हणजे नायट्रोजन कसं आहे, इलेक्ट्रॉन रिच सेंटर आहे आणि हा काय करतो, इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतं। आणि आपण बघितलं लेविस बेस, व्हॉट इज लेविस बेस, द कंपाऊंड विच डोनेट लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स, दॅट इज लेविस बेस। तर हा लेविस बेसचं काम करतो, त्यामुळे तो बेसिक कॅरेक्टर या ठिकाणी दाखवत आहे। हा पॉईंट यामध्ये लक्षात ठेवा। पुढचा आहे दे आर प्रेझेंट इन अमाइन, कशा कशामध्ये असतं रे, प्रोटीनमध्ये अमाइन्स असतं, व्हायटॅमिनमध्ये असतं, हार्मोन्समध्ये आहे आणि निकोटीनमध्ये असतं। तर हे झाले इंट्रोडक्शन अमाइन बद्दल। आता यामध्ये आपण बघूया पहिल्यांदा व्हॉट इज अ अमाइन्स, अमाइनचे डेफिनेशन काय आहे हे आपण बघूया। अमाइन्स फॉर्म्युला आहे NH2, ओके, किंवा फॉर्म्युला बघूया आपण नंतर कसं तयार करायचं। तर पहिल्यांदा डेफिनेशन बघूया, व्हॉट इज अमाइन्स, द अमाइन्स आर डेरिव्हेटिव्ह ऑफ अमोनिया। तर हा कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे, अमोनियाचा आहे। इट इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ अमोनिया इन विच द वन ऑर मोर हायड्रोजन आयटम ऑफ अमोनिया आर रिप्लेस्ड बाय करस्पॉन्डिंग नंबर ऑफ आरायल ऑर अल्काइल ग्रुप, द कंपाऊंड इज फॉर्म, दॅट कंपाऊंड इज कॉल्ड एज अमाइन्स। तर हा जो अमाइन आहे तो कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे, अमोनियाचा डेरिव्हेटिव्ह आहे, अमोनिया। व्हॉट इज अ फॉर्म्युला ऑफ अमोनिया, अमोनियाचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे NH3, किंवा तो आपण असं पण दाखवू शकतो। तर हा कोण आहे, अमोनिया आहे, इट इज अमोनिया, अमोनिया। तर हा जो अमाइन्स आहे तो आपण अमोनियापासून तयार करू शकतो। कसं तयार करू शकतो, तर काय करायचं, हे जे अमाइन्स आहेत, अमाइन्स त्यातलं काय करायचं, आपण जे हायड्रोजन आहेत ते रिप्लेस करायचे आहेत आपल्याला। ओके, बघा ज्यावेळेस अमोनियामधून आपण एक हायड्रोजन रिप्लेस करतो, हां कशाने, वन अल्काइल ग्रुपने किंवा आरायल ग्रुप, अल्काइल असेल किंवा आरायल कुठलाही ग्रुप असू शकतो यामध्ये, ज्यावेळेस एक हायड्रोजन आपण अल्काइल ग्रुपने रिप्लेस करतो त्यावेळेस काय मिळतं बघा, यामध्ये RNH2, तर याला म्हणायचं प्रायमरी अमाइन्स। काय म्हणायचं, प्रायमरी अमाइन्स। वेन वन हायड्रोजन आयटम ऑफ अमोनिया आर रिप्लेस्ड बाय वन अल्काइल ग्रुप, देन प्रायमरी अमाइन इज फॉर्म्ड। ओके, हे लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस दोन हायड्रोजन आहेत अमोनियामध्ये, दोन हायड्रोजन आयटम दोन अल्काइल ग्रुपने रिप्लेस केले जातात किंवा आरायल ग्रुपने, अल्काइल किंवा आरायल कुठलाही ग्रुप असू शकतं, त्यावेळेस काय मिळतं तुम्हाला बघा, या ठिकाणी RNHR हा कंपाऊंड मिळतो, याला म्हणायचं सेकंडरी अमाइन्स। काय म्हणायचं, इट इज अ सेकंडरी अमाइन्स। अँड वेन 3 हायड्रोजन ॲटम ऑफ अमोनिया आर रिप्लेस्ड बाय 3 अल्काइल ग्रुप ऑर आरायल ग्रुप, द कंपाऊंड इज फॉर्म्ड, दॅट कंपाऊंड इज कॉल्ड एज टर्शरी अमाइन्स। तर हा कुठला असणार आहे, टर्शरी अमाइन असणार आहे, इट इज अ टर्शरी अमाइन्स। ओके, आता हे जे अमाइन्स आहेत हे आपण अमोनियापासून तयार करू शकतो। काय करायचं, आपण जे अमोनियामध्ये 3 हायड्रोजन असतात तर त्यातले जे हायड्रोजन ॲटम आहे ते आपण कशाने रिप्लेस करायचे आहेत, अल्काइल किंवा आरायल ग्रुप, आणि यापासून जो कंपाऊंड तयार होणार आहे तो कसा असणार आहे, अमाइन्स असणार आहे। हा पॉईंट यामध्ये लक्षात ठेवा। काय डेफिनेशन अजून एकदा रिपीट करतो, व्हॉट इज अमाइन्स, द अमाइन्स आर डेरिव्हेटिव्ह ऑफ अमोनिया
in which the one or more hydrogen atom of ammonia are replaced by corresponding number of alkyl or aryl group. The compound is formed, that compound is formed is called as amines. तर याला आपण amines म्हणू शकतो. तर अतिशय महत्त्वाचा पॉइंट आहे, हे लिहून घ्या. तर हे नोट डाउन करा, आपण पुढचा पॉइंट बघूया, क्लासिफिकेशन ऑफ अमाइन्स. ओके, आता आपल्याला बघायचं आहे क्लासिफिकेशन ऑफ अमोनिया, बघूया आपण हा पॉइंट डिस्कस करूया. Classifications of amines. Okay, तर जे amines आहे त्याचं आपल्याला क्लासिफिकेशन बघायचं आहे. द अमाइन्स आर क्लासिफाईड इन टू थ्री कॅटेगरीज. तीन प्रकारे आपण त्याचं क्लासिफिकेशन करू शकतो. नंबर वन आहे प्रायमरी अमाइन्स, प्रायमरी अमाइन्स. सेकंड वन इज सेकंडरी अमाइन, सेकंडरी अमाइन्स. एंड थर्ड वन इज टर्शरी अमाइन्स, टर्शरी अमाइन्स. ओके, तर तीन प्रकारे आपण जे अमाइन्स आहे त्याचं आपण क्लासिफिकेशन करू शकतो. पहिला आहे प्रायमरी अमाइन्स. आता कुणाला म्हणायचं रे प्रायमरी अमाइन्स? व्हेन वन हायड्रोजन ॲटम ऑफ अमोनिया आर रिप्लेस्ड बाय वन अल्काइल ऑर अरायल ग्रुप, द कंपाउंड इज फॉर्म, दॅट कंपाउंड इज कॉल्ड एज प्रायमरी अमाइन्स. आता हा जो अमोनिया आहे, हा अमोनिया त्यातलं काय करायचं आपल्याला, एक हायड्रोजन रिप्लेस करायचा आहे. कशाने? अल्काइल किंवा अरायल ग्रुपने. आणि यापासून जो कंपाऊंड तयार होणार आहे त्या कंपाऊंडला म्हणायचं प्रायमरी अमाइन्स. फॉर एक्झाम्पल बघा, यामध्ये कोणकोणत्या असे एक्झाम्पल आहेत, तर त्यामध्ये आहे CH3NH2. तर हा प्रायमरी अमाइन आहे, कारण यातला एक एच काढलाय आपण आणि काय जोडलं आहे, मिथाईल्स. तर हे जे नाव आहे मिथाईल अमाइन्स. काय म्हणायचं? मिथाईल अमाइन्स. तर हे ॲलिफॅटिकचं एक्झाम्पल आहे, ॲलिफॅटिक अमाइन आहे. इट इज अ ॲलिफॅटिक अमाइन, ॲलिफॅटिक अमाइन्स. हां, म्हणजे स्ट्रेट चेन आहे, ओपन चेन आहे. जे स्ट्रेट चेन असतात त्यांना ॲलिफॅटिक म्हणतो आपण. आणि दुसरं एक्झाम्पल घेऊया, ॲरोमॅटिक अमाइन्स. NH2 या ठिकाणी काय केले आपण, एच काढलाय आणि काय जोडलाय, अरायल ग्रुप जोडलेला आहे. अरायल म्हणजे कुठला रे? बेंजिन. तर हा जोडलेला आहे. या कंपाऊंडचं नाव आहे ॲनिलिन्स. आणि हा कोण आहे? ॲरोमॅटिक अमाइन आहे. इट इज अ ॲरोमॅटिक अमाइन. कुठला आहे? ॲरोमॅटिक अमाइन आहे. इट इज अ, ठीक आहे. तर हे झालं प्रायमरी अमाइन्स. की काय करायचं, व्हेन वन हायड्रोजन ॲटम ऑफ अमोनिया आर रिप्लेस्ड बाय वन अल्काइल और वन अरायल ग्रुप, देन प्राइमरी अमाइन इज फॉर्मड. इन केस ऑफ सेकंडरी अमाइन, व्हाट इज अ सेकंडरी अमाइन्स? व्हेन टू हायड्रोजन ॲटम ऑफ अमोनिया आर रिप्लेस्ड बाय टू अल्काइल ग्रुप और टू अरायल ग्रुप, देन सेकंडरी अमाइन इज फॉर्मड. यामध्ये एक्झाम्पल घेऊया आपण सेकंडरी अमाइनचे. इट इज अ सेकंडरी अमाइन. याचं नाव आहे डायमिथाईल अमाइन्स. काय नाव आहे? डायमिथाईल अमाइन्स. ॲरोमॅटिकमध्ये एखादं एक्झाम्पल घेऊया आपण. ओके, हा कंपाऊंड आहे. या कंपाऊंडचं नाव काय आहे? एन मिथाईल ॲनिलिन्स. कसं नाव द्यायचं हे नॉमिनक्लेचरमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोतच. हां, तात्पुरतं लक्षात ठेवा. तर हे झालं सेकंडरी अमाइन. का म्हणायचं झालं सेकंडरी अमाइन? कारण आपण काय केले, दोन हायड्रोजन ॲटम अमोनियामध्ये रिप्लेस केलेत. कशाने? दोन अल्काइल किंवा दोन अरायल ग्रुपने. ओके, तर यामुळेच काय होतं, मग आपल्याला सेकंडरी अमाइन मिळतं. आता यामध्ये बघा, आपण इथं कुठलाही ग्रुप जोडू शकतो. या ठिकाणी मी काय केलेलं आहे, एक अरायल आणि एक अल्काइल ग्रुप जोडलेला आहे. दोन्ही अल्काइल ग्रुप पण घेऊ शकतो किंवा दोन्ही अरायल ग्रुप पण घेऊ शकतो आपण, किंवा मिक्स पण घेऊ शकतो.
तर हे झालं सेकंडरी अमाइन्स एक्झाम्पल्स. आता टर्शियरी अमाइन्स एक्झाम्पल घेऊया आपण. व्हॉट इज अ टर्शियरी अमाइन्स? वेन थ्री हायड्रोजन ॲटम ऑफ अमोनिया आर रिप्लेस्ड बाय अल्काइल ग्रुप और आरायल ग्रुप, देन द कंपाउंड इज फॉर्म, दॅट कंपाउंड इज कॉल्ड एज टर्शियरी अमाइन्स. एक्झाम्पल टर्शियरी अमाइन्स आपण घेऊया. टर्शियरी अमाइन्स एक्झाम्पल्स, तर इट इज अ टर्शियरी अमाइन. काय नाव आहे टर्शियरी अमाइन्सचं? नाव लिहूया आपण, इट इज अ ट्राय मिथाईल. तीन मिथाईल आहेत, ट्राय मिथाईल अमाइन्स. ओके, तर हे ट्राय मिथाईल अमाइन आहे. ॲरोमॅटिक मध्ये एखादं एक्झाम्पल घेऊया आपण. हा कंपाउंड इज नाव काय असणार आहे? NN डायमिथाइल ॲनिलिन्स. NN डायमिथाइल ॲनिलिन्स. तर याप्रमाणे आपण क्लासिफिकेशन करू शकतो. मी अजून एकदा रिपीट करतोय, आपण काय करत आहे? अमाइन्सचं क्लासिफिकेशन करत आहे. द अमाइन्स आर क्लासिफाईड इन टू थ्री मेन कॅटेगरीज, प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शियरी अमाइन. इन केस ऑफ प्रायमरी अमाइन्स, वेन वन हायड्रोजन ॲटम ऑफ अमोनिया आर रिप्लेस्ड बाय वन अल्काइल और वन आरायल ग्रुप, द कंपाउंड इज फॉर्म, दॅट कंपाउंड इज कॉल्ड एज प्रायमरी अमाइन्स. इन केस ऑफ सेकंडरी अमाइन्स, हियर द टू हायड्रोजन ॲटम ऑफ अमोनिया आर रिप्लेस्ड बाय टू अल्काइल ग्रुप और टू आरायल ग्रुप, द कंपाउंड इज फॉर्म, दॅट कंपाउंड इज कॉल्ड एज सेकंडरी अमाइन. इन केस ऑफ टर्शियरी अमाइन, व्हॉट इज अ टर्शियरी अमाइन? द थ्री हायड्रोजन ॲटम ऑफ अमोनिया आर रिप्लेस्ड बाय थ्री अल्काइल और थ्री आरायल ग्रुप, द कंपाउंड इज फॉर्म, दॅट कंपाउंड इज कॉल्ड एज टर्शियरी अमाइन. तर अशा प्रकारे अमाइनचं क्लासिफिकेशन करू शकतो, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी. हे नोट डाऊन करून घ्या, पुढचा पॉईंट आपण डिस्कस करूया. ठीक आहे, तर पुढचा पॉईंट डिस्कस करूया आपण. तर पुस्तकात काय दिलेलं आहे प्रश्न ते सॉल्व करूया. यूज युअर ब्रेन पॉवर, यामध्ये काही कंपाऊंड दिलेले आहेत, तर आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे वेदर द कंपाऊंड इज प्रायमरी, सेकंडरी और टर्शियरी. तर प्रायमरी कोण आहे, सेकंडरी कोण आहे आणि टर्शियरी कोण आहे हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. ओके, आता कसं आयडेंटिफाय करायचं? सिंपल आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं की जे प्रायमरी अमाइन आहे, हां, प्रायमरीमध्ये कसं असं रे, प्रायमरी अमाइनमध्ये की एक अल्काइल ग्रुप असतं आणि दोन हायड्रोजन असतात. सेकंडरीमध्ये काय असं रे, दोन अल्काइल ग्रुप असतात आणि एक हायड्रोजन असतं. टर्शियरीमध्ये अल्काइल ग्रुप किती असतात? तीन असतात आणि नायट्रोजन एक असतं. तर हे लक्षात ठेवायचं, बरं आहे का? मी तुम्हाला ते आयडेंटिफाय करू शकता तुम्ही. ओके, काय लक्षात ठेवायचं? जे प्रायमरी अमाइन आहे त्याच्यामध्ये सिंगल अल्काइल ग्रुप असतं, सिंगल अल्काइल ग्रुप. सेकंडरीमध्ये किती असतं? दोन असतात. टर्शियरीमध्ये तीन असतात. हां, हे लक्षात ठेवायचं की अल्काइल किंवा आरायल ग्रुप असतात. तर बघूया आपण पहिला कंपाऊंड्स, हा ग्रुप. आता या ठिकाणी अल्काइल ग्रुप किती आहेत? दोन आहेत. आणि जर दोन अल्काइल ग्रुप असतील तर कुठला असतं रे? सेकंडरी. तर हा कुठला आहे? सेकंडरी अमाइन आहे. इट इज अ सेकंडरी अमाइन. ओके, प्रायमरीला आपण असं दाखवतो वन नॉटनं, सेकंडरीला टू नॉट, टर्शियरीला थ्री नॉटनं दाखवतो आपण. तर दोन अल्काइल ग्रुप आहेत सेकंडरी. इथं लक्ष द्या, अल्काइल ग्रुप किती? तीन आहेत. आणि तीन अल्काइल ग्रुप असेल तर काय असं रे? टर्शियरी. तर हा टर्शियरी आहे. हा बघा किती अल्काइल ग्रुप आहेत, दोन आहेत, त्यामुळे हा कसा असणार? सेकंडरी. यामध्ये बघा एकच अल्काइल ग्रुप आहे, त्यामुळे हा कसा असणार? प्रायमरी. लक्षात ठेवा, वन नॉटला प्रायमरी म्हणतो, टू नॉटला आपण सेकंडरी म्हणतो, थ्री नॉटला काय म्हणतो आपण? टर्शियरी. हा बघा किती अल्काइल ग्रुप आहेत टोटल्स, नायट्रोजनला किती अल्काइल ग्रुप अटॅच आहेत. तर हा एकच ग्रुप, एकच हायड्रोजन रिप्लेस झालाय. नीट लक्ष द्या, एकच हायड्रोजन अमोनियामध्ये गेलेला आहे आणि हा अल्काइल ग्रुप जोडलेला आहे. तर हा कसा आहे? प्रायमरी आहे. का प्रायमरी आहे? कारण हायड्रोजन दोन आहेत. नीट लक्ष द्यायचं, कधी कधी तुम्हाला अल्काइल ग्रुपमध्ये कन्फ्युजन वाटत असेल तर हायड्रोजन पण चेक करायचं. अमोनियामधला एकच हायड्रोजन गेला असेल तर तो प्रायमरी असतो, बरं आहे का? प्रायमरीमध्ये दोन हायड्रोजन, सेकंडरीमध्ये एक असतं, टर्शियरीमध्ये एक पण हायड्रोजन नसतं. तर हा प्रायमरी. या ठिकाणी लक्ष द्या, NH आहे, म्हणजे या बाजूला एक अल्काइल ग्रुप आहे
आणि हा एक आरायल ग्रुप आहे, म्हणजे दोन हायड्रोजन रिप्लेस झाले, त्यामुळे हा कसा आहे सेकंडरी आहे। यामध्ये लक्ष द्या NH2 आहे, एकच हायड्रोजन रिप्लेस झालाय, एकच। हां तुम्ही आले हे 1 2 3 अल्काइल ग्रुप आहे तसं नाही आपण मेंशन करायचं, तर या ठिकाणी काय गरजेचं आहे की एकच हायड्रोजन रिप्लेस झालेला आहे याचा, म्हणजे हा कसा आहे प्राइमरी आहे, बरोबर का। या ठिकाणी बघा फक्त नायट्रोजन आहे, सगळे हायड्रोजन रिप्लेस झालेत, एक सुद्धा हायड्रोजन शिल्लक नाही, तर हा टर्शियरी आहे। या ठिकाणी पण टर्शियरी आहे कारण की एक पण हायड्रोजन शिल्लक नाही, तीनही हायड्रोजन रिप्लेस झालेले आहेत। तर अशा प्रकारे आपण कुठलाही कंपाऊंड असेल तर तो प्रायमरी सेकंडरी टर्शियरी आपण तो आयडेंटिफाय करू शकतो। जर तुम्हाला अल्काइल ग्रुपवरून कन्फ्युजन वाटत असेल तर नंबर ऑफ हायड्रोजन लक्षात ठेवायचं, हां दोन हायड्रोजन असेल तर तो प्रायमरी असेल, एक हायड्रोजन असेल तर तो सेकंडरी असेल, एक पण हायड्रोजन असेल सिंगल नायट्रोजन असेल तर तो टर्शियरी असतो। याप्रमाणे आयडेंटिफाय करायचं आहे। तर हे झालं युजर ब्रेन पॉवर। तर पुस्तकात अजून एक प्रश्न विचारलेला आहे, रिमेंबर म्हटलेला आहे त्यामध्ये, हां काय पॉईंट सांगितलेले आहे ते डिस्कस करूया आपण। आता यामध्ये बघा जे अमाइन्स आहे प्रायमरी सेकंडरी टर्शियरी अमाइन्स हे कसं आपण ओळखतो रे, कुठल्या कोणत्या बेसिसवर, द नंबर ऑफ अल्काइल ग्रुप, किती अल्काइल ग्रुप आहे त्यामध्ये, एक अल्काइल ग्रुप असेल तर प्रायमरी, दोन असेल सेकंडरी, तीन असेल टर्शियरी। पण आपण जर विचार केला तर जे अल्कोल आहे, ज्या अल्काइल ग्रुपमध्ये अल्कोल असतं हॅलोजन असतं, आपण त्यांना कसं क्लासिफाय केलं होतं हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये प्रायमरी सेकंडरी टर्शियरी, तर ते कोणत्या बेसिसवर आहे, कार्बन, कार्बन कसा आहे त्या बेसिसवर आपण बघितले होते। कार्बन चार तीन टाईपचे असतात, प्रायमरी सेकंडरी टर्शियरी, म्हणजे या दोघांमध्ये डिफरन्स नीट लक्षात ठेवा, कन्फ्युजन करून घेऊ नका। ओके नीट लक्ष द्यायचं कधी बघा यामध्ये, की यामध्ये हा जो कंपाऊंड आहे हा कंपाऊंड कसा आहे, अल्काइल हॅलाइड आहे आणि हे अल्कोल आहे, अल्काइल हॅलाइड अल्कोल्स, तर हे दोघं पण कसे आहेत प्रायमरी आहेत, प्रायमरी आहे। का म्हणायचं रे प्रायमरी, कारण हा कार्बन कसा आहे रे, हा कार्बन प्रायमरी आहे, हा कार्बन कसा आहे प्रायमरी, आणि प्रायमरी कार्बनला हे फंक्शन ग्रुप ॲटॅच आहेत। का म्हणायचं रे प्रायमरी कार्बन, ज्यावेळेस एक कार्बन दुसऱ्या कार्बनला ॲटॅच असेल तो प्रायमरी असेल, हा पण प्रायमरी आहे। हे मी तुम्हाला हायड्रोजन डेरिव्हेटिव्हमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे, टाईप्स ऑफ कार्बन ॲटम। ओके हे झालं प्रायमरी, हे दोन्ही प्रायमरी आहेत अल्कोहोल आणि हा अल्काइल हॅलाइड्स। हा कसा आहे रे हा कार्बन, हा कार्बन सेकंडरी आहे, हा कार्बन पण कसा आहे सेकंडरी आहे, त्यामुळे हे दोन्ही कंपाऊंड कसे आहेत सेकंडरी आहेत, सेकंडरी अल्काइल हॅलाइड, सेकंडरी अल्कोहोल्स। का म्हणायचं या कार्बनला सेकंडरी, कारण हा कार्बन किती कार्बनला ॲटॅच आहे, दोन कार्बनला ॲटॅच आहे, दोन कार्बनला ॲटॅच आहे, त्यामुळे तो सेकंडरी। या बाजूला पण दोन कार्बनला ॲटॅच आहे, इट इज अ सेकंडरी। यामध्ये लक्ष द्या हा जो कार्बन आहे हा कार्बन कसा आहे टर्शियरी आहे, हा कार्बन कसा आहे टर्शियरी आहे। का टर्शियरी म्हणायचं, कारण तो तीन कार्बनला ॲटॅच आहे आणि जो फंक्शन ग्रुप आहे या ठिकाणी हॅलोजन आहे या ठिकाणी अल्कोहोल आहे तो टर्शियरी कार्बनला ॲटॅच आहे, त्यामुळे हे दोन्ही कंपाऊंड कसे आहेत टर्शियरी आहेत। तर नीट लक्ष द्यायचं की जे हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये आपण घेतलेलं आहे अल्काइल हॅलाइड असेल किंवा अल्कोहोल असेल त्यांना प्रायमरी सेकंडरी टर्शियरी कसं म्हणतो आपण, कार्बनचं नेचर कसं आहे त्यानुसार आपण ते नंबर देतो। पण अमाइन्समध्ये तसं नाही, अमाइन्समध्ये प्रायमरी सेकंडरी टर्शियरी कसं म्हणतो, ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ अल्काइल ग्रुप इज प्रेझेंट, किती अल्काइल ग्रुप आहेत, 1 असेल प्रायमरी, 2 असेल सेकंडरी, 3 असेल टर्शियरी। पण या बाजूला नेचर ऑफ कार्बन ॲटम कसं आहे त्याच्यानुसार प्रायमरी सेकंडरी टर्शियरी, हां या दोघांमध्ये कन्फ्युजन करू नका, व्यवस्थित बघा नोट्स काढा, ठीक आहे। तर हे लिहून घ्या आणि पुढचा आपण नॉमिनिक लेक्चर हा पार्ट स्टार्ट करूया। ओके तर पुढचा पॉईंट आहे नॉमिनिक लेक्चर्स। ओके तर हे नॉमिनिक लेक्चर बघायचं आपल्याला, तर त्यामध्ये पहिल्यांदा बघूया कॉमन नेम। ओके आता हे जे अमाइन्स आहे त्यांना आपल्याला कॉमन नेम द्यायचा आहे। आता कॉमन नेम देताना काही रूल्स यामध्ये आहेत, कोणकोणते रूल्स आहेत बघा। नंबर वन, आता कॉमन नेम लिहित असताना काय करायचं, पहिल्यांदा अल्काइल ग्रुपचं पहिल्यांदा नाव लिहायचं आणि त्यानंतर काय लिहायचं सफिक्स अमाइन जोडायचं, म्हणजे प्रिफिक्स अल्काइल ग्रुप आणि जो सफिक्स आहे तो अमाइन लिहायचं, म्हणजे अल्काइल अमाइन, मिथाइल अमाइन, इथाइल अमाइन्स, एन प्रोपाइल अमाइन्स असे नाव द्यायचे। नंबर वन। नंबर टू, इन मिक्स्ड अमाइन्स गिव नेम अल्फाबेटिकली, जर मिक्स्ड अमाइन असेल एका बाजूला इथाइल ग्रुप असेल एका बाजूला मिथाइल ग्रुप असेल तर नाव कसं द्यायचं अल्फाबेटिकली, तर इथाइल अगोदर येतं त्यामुळे इथाइल मिथाइल अमाइन्स याप्रमाणे नाव द्यायचं जर मिक्स्ड असेल तर। त्यानंतर तिसरा आहे द टू आर मोर सेम अल्काइल ग्रुप इज अटॅच देन डाय ट्राय इज ॲडेड,
दोन आणि दोनपेक्षा जास्त अल्कल ग्रुप ॲटॅच असेल आणि ते सेम असतील तर जो सफिक्स आहे तो काय जोडायचा आहे, डाय ट्राय टेट्रा वगैरे. दोन असतील तर डायमिथाईल अमाईन, तीन असतील तर ट्रायमिथाईल अमाईन्स, असे सफिक्स जोडायचे आहेत. चौथा आहे पॅरेंट अरायल अमाईन इज नेम्ड ॲज ॲनिलिन. जर जे ॲरोमॅटिक ॲनिलिन आहे बेंजिन जर एन एच टू ॲटॅच असेल तर त्याला आपण म्हणतो ॲनिलिन असं म्हणतो त्याला आपण. हां, हे नाव लक्षात ठेवायचं. आणि बाकीचे जे ऑदर्स आर डेरिव्हेटिव्ह ऑफ ॲनिलिन्स, आणि जे ऑदर्स ॲरोमॅटिक अमाईन्स आहेत ते कोणाचे डेरिव्हेटिव्ह आहेत, ॲनिलिनचे डेरिव्हेटिव्ह आहेत. तर हे झालं कॉमन नेम. यामध्ये पाच रूल्स आहेत हे लक्षात ठेवा. ठीक आहे, आपण प्रॅक्टिस करणार आहोत, 10-15 एक्झाम्पल मी घेणार आहे, त्यावेळेस पुन्हा तुम्हाला हे आपण समजून जाईल. फक्त हे लक्षात ठेवा तात्पुरत. पुढचं आहे आय यू पी एस नेम. आता जे आय यू पी एस नेम आहे यामध्ये पहिला रूल्स आहे इन प्रायमरी अमाईन. जर प्रायमरी अमाईनचा जर विचार केला आपण, प्रायमरी अमाईन्स, तर त्यामध्ये काय होतं, जो अल्केनमधला जो ई आहे, अल्केनमधला जो ई आहे तो रिप्लेस करायचा कशाने, अमाईन्सने. म्हणजे काय नाव तयार होतं, अल्केन अमाईन, मिथेन अमाईन, इथेन अमाईन्स याप्रमाणे नाव द्यायचं आहे, हे लक्षात ठेवा. इन केस ऑफ प्रायमरी अमाईन्स वेन टू आर मोर अमाईन्स देन ई इज रिटेन. जर एखाद्या कंपाऊंडमध्ये दोन आणि दोनपेक्षा जास्त अमाईन असतील तर त्या कंडिशनमध्ये जो ई आहे तो रिटेन राहतो. म्हणजे ई काढायचं नाही, रिमूव्ह करायचं नाही, आहे तसा ठेवायचा. इट इज अ सेकंड रूल. थर्ड रूल्स फॉर सेकंडरी आणि टर्शरी अमाईन. जर सेकंडरी आणि टर्शरी अमाईन असेल तर त्यासाठी काय रूल्स आहेत बघा. द लार्जेस्ट अल्कायल ग्रुप इज कन्सिडर ॲज पॅरेंट अल्केन अँड ऑदर अल्कायल ग्रुप इज कन्सिडर ॲज यन सबस्टिट्युएंट दॅट इज ब्रँच. समजा अशी कंडिशन असेल, ओके, एका बाजूला सी टू एच फाईव्ह आहे, एका बाजूला मिथाईल ग्रुप आहे, तर दोन्ही अल्कायल ग्रुप कसे वेगळे आहेत, तर अशा वेळेस आय यू पी एस नेम देताना काय करायचं, जो लार्जेस्ट अल्कायल ग्रुप आहे, हा जो अल्कायल ग्रुप आहे याला पॅरेंट अल्केन कन्सिडर करायचं, पॅरेंट. आणि जो छोटा ग्रुप आहे त्याला ब्रँच म्हणायचं. आणि पहिल्यांदा ब्रँचचं नाव लिहायचं आणि त्यानंतर पॅरेंट अल्केनचं नाव लिहायचं. म्हणजे हा झाला यन यन मिथाईल इथेन अमाईन. नीट लक्ष द्या, यन कॉमन आहेच रे, कारण मिथाईल कोणाला ॲटॅच आहे, नायट्रोजनला ॲटॅच आहे, त्यामुळे यन मिथाईल्स इथेन अमाईन्स असे नाव द्यायचे आहेत. आपण प्रॅक्टिस करूया भरपूर. पुढचं आहे ॲनिलिन ॲक्सेप्टेड बाय कॉमन ॲज वेल ॲज आय यू पी एस सी नेम. तर हे जे ॲनिलिन नाव आहे हे कॉमनमध्ये आणि आय यू पी एस सीमध्ये दोन्हीमध्ये आपण ॲक्सेप्ट करू शकतो, दोन्हीमध्ये ते नाव आपण लिहू शकतो. तर हे झालं कॉमन नेम आणि आय यू पी एस सीचे काही रूल्स आहेत. हे नोट डाऊन करा, इज अ स्क्रीनशॉट काढा. आपण काय हे एक्झाम्पल बुकमध्ये जे दिलेले आहेत 15-20 एक्झाम्पल आहेत ते आपण डिस्कस करूया. ओके, तर हे नोट डाऊन करा. ठीक आहे, तर बघा आपल्याला बघायचं आहे आय नॉमिनिक्लेचर बघायचं आहे आपल्याला. तर पहिल्यांदा आपण प्रायमरी अमाईनसाठी डिस्कस करूया. हां, जे प्रायमरी अमाईन्स आहे त्याचं आपण नॉमिनिक्लेचर डिस्कस करूया. आणि प्रायमरी अमाईन झालं की परत सेकंडरी आणि टर्शरीचं सेपरेट डिस्कस करूया आपण. ओके, तर तुम्हाला रूल्स मी सांगितले आहेत की पहिल्यांदा कॉमन नेम लिहायचं आहे कंपाऊंड्स. तर कॉमन नेम लिहिताना काय करतो आपण, पहिल्यांदा कोणाचं नाव लिहितो, अल्काईलचं आणि परत अमाईन्स. तर या ठिकाणी बघा हा जो ग्रुप आहे हा कुठला आहे, मिथाईल, आणि हा कोण आहे, अमाईन्स. तर हे नाव आहे मिथाईल अमाईन, मिथाईल अमाईन्स. याचं आय यू पी एस नेम कसं असणार आहे, आपण काय करतो अल्केनमधला ए काढतो आणि अमाईन जोडतो. तर कुठला अल्केन आहे, हा एक कार्बनचा कोण असतो, मिथेन. तर या ठिकाणी मिथेन लिहायचं, मिथेन. आणि त्या मिथेनमधला ई रिमूव्ह करायचं आणि काय जोडायचं आहे, अमाईन. म्हणजे नाव तयार होईल मिथेन अमाईन. हा पॉईंट यामध्ये लक्षात ठेवायचा. आता हा कंपाऊंड बघा, लक्ष द्या. तर कॉमन नेम लिहायचा आहे, कोण आहे, हा प्रोपाईल आहे. पण आपण काय जोडतो, तीन कार्बनपासून एन हा शब्द जोडतो आपण. एन म्हणजे नॉर्मल, नॉर्मल चेन आहे, त्यामुळे काय लिहायचं, एन प्रोपाईल्स, एन प्रोपाईल. आणि कोण ॲटॅच आहे इथं, अमाईन्स. तर एन प्रोपाईल अमाईन्स. आय यू पी एस नेम लिहायचा आहे, नंबर देऊया 1, 2, 3. नंबर कुठून द्यायचा, ज्या देशाला अमाईन जवळ आहे त्या देशाने नंबर द्यायचा आहे. आता किती कार्बन आहे, तीन कार्बन आहे, तीन कार्बनचं कोण असेल, प्रोपेन्स. तर प्रोपेन लिहायचं या ठिकाणी आणि ए काढायचं, काय जोडायचं, अमाईन्स, प्रोपेन अमाईन्स, प्रोपेन अमाईन. तर हा कोण आहे, सफिक्स, हा प्रिफिक्स आहे आणि हा कोण आहे, सफिक्स. तर तुम्हाला माहीत असेल
कि आपण काय करतो प्रीफिक्स आणि सफिक्स मध्ये नंबर लिहितो कितव्या नंबरला हा अटॅच आहे पहिल्याच कार्बनला आहे त्यामुळे काय म्हणू शकतो आपण या ठिकाणी या दोघांच्या मध्ये काय लिहू शकतो वन लिहू शकतो वन म्हणजे प्रोपेन वन अमाइन्स हा पॉइंट यामध्ये लक्षात ठेवा आता या कंपाऊंडचं नाव लिहायचं आपल्याला आता तुम्हाला मी सांगितलं होतं की दोन नंबरच्या कार्बन जर ब्रँच असेल तर कॉमन नेम लिहिताना आपण काय वापरतो कुठला शब्द वापरतो आयसो हा शब्द वापरतो बरोबर का आयसो आयसो किती कार्बन आहे तीन कार्बन आहे तीन कार्बनचं कोण असो प्रोपाइल्स तर आयसो प्रोपाइल आणि कोण अटॅच आहे अमाइन्स तर आयसो प्रोपाइल अमाइन या कंपाऊंडचं कॉमन नेम आहे आयुपीएसी नेम लिहायचं आहे नंबर देऊया आपण वन टू थ्री हा सेंटरलाच आहे तर काय नाव लिहायचं बघा तीन कार्बन आहेत त्यामुळे काय म्हणायचं प्रोपेन ई काढायचं काय जोडायचं अमाइन प्रोपेन अमाइन्स आणि या दोघांच्या मध्ये काय लिहायचं रे नंबर लिहायचं ओके तर कितव्या नंबरला अमाइन आहे दुसऱ्या कार्बनला आहे त्यामुळे काय लिहायचं प्रोपेन टू अमाइन्स याप्रमाणे जे नाव येणार आहे आता हा कंपाऊंड लक्ष द्या आता हा जो कंपाऊंड आहे यामध्ये किती एन एच टू आहेत रे दोन एन एच टू ग्रुप आहेत यामध्ये आणि मी तुम्हाला सांगितलं होतं एखाद्या कंपाऊंडमध्ये दोन आणि दोनपेक्षा जास्त ग्रुप असेल तर ए काढायचं नसतो ए रिटेन ठेवायचं ओके हा झाला आय यू पी सी मध्ये आता कॉमनमध्ये काय म्हणायचं या ठिकाणी बघा या ठिकाणी नाव देऊ शकतो आपण या कंपाऊंडचं दोन कार्बन आहे इथायलिन इथायलिन आणि दोन अमाइन आहेत त्यामुळे काय म्हणू शकतो इथायलिन डायअमाइन्स इथायलिन आणि दोन अमाइन आहेत त्यामुळे डाय अमाइन्स आय यू पी सी मध्ये काय लिहू शकतो दोन कार्बन कोण असो इथेन इथेन आणि एक आणि दोन नंबरला कोण आहे अमाइन आहेत त्यामुळे काय म्हणू शकतो आपण इथेन वन टू डाय अमाइन्स याला एक नंबर देऊया याला दोन नंबर देऊया इथेन आहे एक आणि दोन नंबरला कोण अटॅच आहे अमाइन अटॅच आहे आणि डाय शब्द काय जोडलाय दोन आहेत इथेन वन टू डाय अमाइन्स तर हे झालं त्याचं कॉमन आणि आय यू पी एस सी नॉमिनिक लेजर तर हे कंपाऊंड नोट डाऊन करा पुढचे कंपाऊंड आपण डिस्कस करूया ओके आता पुढचे काय कंपाऊंड आहे ते डिस्कस करूया आपण या कंपाऊंडचं कॉमन नेम लिहायचं आहे आपल्याला ओके आता या ठिकाणी बघा तुम्हाला मी सांगितलं होतं यामध्ये की सी एच टू डबल बॉन्ड सी एच असेल तर त्याला काय म्हणतो आपण विनाइल हा शब्द वापरतो विनाइल्स आणि जर अजून एक कार्बन असेल पुढं आणि त्याला एखादा फंक्शन ग्रुप अटॅच असेल कुठलाही तर हा जो टोटल ग्रुप आहे तो कुठला होतो अलाइल हे हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं तर हे लक्षात ठेवायचं की हा जो ग्रुप आहे हा विनाइल ग्रुप आहे पण जर अजून एक कार्बन अटॅच असेल तर त्याला आपण अलाइल म्हणतो अलाइल्स काय म्हणतो आपण अलाइल अलाइल आणि पुढे कोण अटॅच आहे रे अमाइन्स तर इट इज अ अलाइल अमाइन्स आय पी एस नेम लिहायचं आहे नंबर देऊया वन टू थ्री ज्या बाजूला फंक्शन ग्रुप हा फंक्शन ग्रुप आहे ज्या बाजूला फंक्शन ग्रुप अटॅच आहे त्या दिशेने नंबर देतो आपण आता यामध्ये दोन फंक्शन ग्रुप आहेत अमाइन्स पण आहे आणि या ठिकाणी कोण आहे रे डबल बॉन्ड पण आहे डबल बॉन्ड पण आहे आणि अमाइन्स पण आहे तर असे कंडिशन असेल तर शॉर्टमध्ये लिहायचं कसं लिहायचं बघा तीन कार्बन आहेत तीन कार्बनचं कोण असं रे प्रोप प्रोप लिहायचं कितव्या नंबरला डबल बॉन्ड आहे दुसऱ्या जर डबल बॉन्ड असेल तर सफिक्स काय जोडतो आपण इन जोडतो दोन नंबरला आहे त्यामुळे काय यायचं प्रोप टू इन आणि एक नंबरला कोण अटॅच आहे रे अमाइन्स त्यामुळे काय म्हणायचं वन अमाइन तर याप्रमाणे आपण नाव देऊ शकतो हे लक्षात ठेवा आता दोन नंबरचं आहे जर बेंजिनला एन एच टू अटॅच असेल तर त्याला आपण काय नाव देऊ शकतो इट इज अ ॲनिलिन्स काय म्हणू शकतो ॲनिलिन्स आय यू पी सी मध्ये पण तेच लिहितो आपण इट इज अ ॲनिलिन्स इकडे पण ॲनिलिन लिहू शकतो आपण आणि अजून एक नाव त्याचं असणार आहे कॉमन नेम तर त्याला आपण काय म्हणू शकतो फिनाइल अमाइन पण म्हणू शकतो काय म्हणू शकतो फिनाइल अमाइन्स आणि आय यू पी सी मध्ये काय लिहू शकतो आपण बेंजिनला तो अटॅच आहे त्यामुळे बेंजिन लिहायचं ई काढायचं आणि अमाइन जोडायचं म्हणजे नाव झालं बेंजिन अमाइन्स ओके तर हे नाव आपण लक्षात ठेवा किंवा फक्त ओनली ॲनिलिन म्हटलं तरी चालतं दोन्हीमध्ये दोन्हीमध्ये ते ॲक्सेप्ट केलं जातं पुढचा कंपाऊंड आहे कॉमन नेम लिहा या ठिकाणी सी एच टू किती आहे सिक्स आहेत सहा सी एच टू आहेत त्यामुळे काय लिहायचं या ठिकाणी बघा हेक्झा मिथायलिन्स
हेक्झा मिथायलिन का म्हणायचं हेक्झा रे कारण सहा मिथाईल ग्रुप आहेत त्यामुळे हेक्झा मिथायलिन म्हणायचं आणि एन एच टू कितीतरी दोन आहेत त्यामुळे काय म्हणायचं हेक्झा मिथायलिन डायामाइन्स हे लक्षात ठेवायचं आय यू पी एस सीने लिहायचं आहे आता आय यू पी एस सीमध्ये लक्ष द्या कसं लिहायचं यामध्ये आता सहा कार्बन आहेत सहा कार्बन असल्यामुळे काय म्हणायचं हेक्झेन कितव्या नंबरला एन एच टू अटॅच आहे रे सहा कार्बन आहे म्हणजे हा पहिल्या कार्बनला अटॅच असणार आहे आणि हा शेवटच्या म्हणजे काय लिहायचं हेक्झेन 16 डायअमाइन्स हेक्झेन 16 डायअमाइन तुम्हाला जर कळत नसेल तर हे मी असं स्ट्रक्चर काढतो बघा सहा यामध्ये आहे सी एच टू एक दोन तीन चार पाच सहा जर नंबर दिले आपण 1 2 3 4 5 6 तर या ठिकाणी एक नंबरला अटॅच आहे आणि या बाजूला सहा नंबरला अटॅच आहे त्यामुळे काय म्हणायचं हेक्झेन 16 डायामाइन्स पण हे जे सी एच टू सहा असल्यामुळं शॉर्टमध्ये 6 लिहू शकतो आपण हां एवढं मोठं स्ट्रक्चर लिहिण्याची गरज नाही आपल्याला ठीक आहे तर यामध्ये हे जे कॉमन नेम आहेत आणि आय यू पी एस नेम आहे हे पण नोट डाऊन करा पुढचे आपण डिस्कस करूया ओके पुढचे चार कंपाऊंड घेऊया आपण चार कंपाऊंड दिलेले आहेत पहिल्याचं कॉमन नेम काय असणार आहे रे लक्ष नीट लक्ष द्या बेंजिन आहे एन एच टू अटॅच आहे मिथाईल ग्रुप अटॅच आहे तर याचं कॉमन नेम आहे प्यारा टोल्यू इडिन्स प्यारा टोल्यू इडिन्स तर थोडं टिपिकल नेम आहे थोडं सराव करा लक्षात राहील तुम्हाला आता हे जे कॉमन नेम आहेत काही कंपाऊंड तुम्हाला लक्षातच ठेवावं लागतील म्हणजे आय यू पी एस सी नेम आहे ते लक्षात ठेवण्याची गरज नाही तुम्हाला रूल्स माहीत असतील तर त्याप्रमाणे तुम्ही कुठलंही नाव तयार करू शकता पण काही कॉमन नेम असे आहेत की तुम्हाला ते लक्षात ठेवावं लागतील हां त्यामध्ये हा कंपाऊंड आहे प्यारा टोल्यू इडिन्स आय यू पी एस सी नेम लिहायचं आहे नंबर द्या 1 2 3 4 तर चार नंबरला कोण आहे रे मिथाईल्स 4 मिथाईल्स काय लिहू शकतो ॲनिलिन्स तर 4 मिथाईल ॲनिलिन्स या कंपाऊंडचं नाव आहे ओके पुढचं नाव आहे आता हा जो कंपाऊंड आहे हा कोण आहे रे सायक्लोहेक्झेन आहे सायक्लोहेक्झेन नीट लक्ष द्या यामध्ये डबल बॉन्ड नाहीत आणि कॉमन नेम कसं देऊ शकतो आपण याचं सायक्लोहेक्झाइल कॉमनमध्ये सायक्लोहेक्झाइल आणि पुढं काय अमाइन सायक्लोहेक्झाइन अमाइन्स असं म्हणू शकतो आपण आय यू पी एस सी नेम काय देऊ शकतो रे आय यू पी एस सीमध्ये सायक्लोहेक्झेन म्हणायचं सायक्लोहेक्झेन अमाइन सायक्लोहेक्झेन अमाइन्स आणि कॉमनमध्ये सायक्लोहेक्झाइल जसं आपण मिथाईल मिथेन म्हणतो तसं सायक्लोहेक्झाइल सायक्लोहेक्झेन्स आता या कंपाऊंडचं नाव आता हा जो कंपाऊंड आहे बेंजिनला जर सी एच टू अटॅच असेल बेंजिनला जर सी एच टू अटॅच असेल तर त्याला काय म्हणायचं असं बेन्झाईल हे नाव लक्षात ठेवा बेन्झाईल आणि पुढं कोण आहे अमाइन तर बेन्झाईल अमाइन्स आय यू पी एस सीमध्ये कसं नाव देऊ शकतो फिनाईल्स फिनाईल ग्रुप म्हणू शकतो आपण फिनाईल आणि पुढं कोण आहे मिथेनला अटॅच आहे त्यामुळे मिथेन अमाइन्स फिनाईल हा फिनाईल मिथेन अमाइन्स शेवटचा आहे कॉमन नेम प्यारा पोझिशनला अटॅच आहे प्यारा ब्रोमो ॲनिलिन्स प्यारा ब्रोमो ॲनिलिन्स हां आय यू पी एस सीमध्ये नंबर द्यायचा चार नंबरला तो अटॅच आहे 4 ब्रोमो ॲनिलिन्स काय म्हणू शकतो 4 ब्रोमो ॲनिलिन्स तर हे लक्षात ठेवा ओके तर हे झालं प्रायमरीज सेकंडरी टर्शरी आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करूया हे नोट डाऊन करा